आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कोल्हापुरातील ॲस्टर आधार या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 2012 सालापासून आज अखेर 1000 अधिक गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. यामध्ये 10 ते 82 वर्षापर्यंतच्या रुग्णांचा समावेश होता. हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अमोल धर्माधिकारी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आज मला अत्यंत आनंद होतो आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा आपण ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाने मिळवलेला आहे. हा मोठा टप्पा म्हणजे 1000 जास्त हृदय शस्त्रक्रिया आपण ॲस्टर आधारमध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या एवढ्या मोठ्या अचीवमेंटमध्ये माझ्याबरोबर माझ्या हृदय शस्त्रक्रिया डिपार्टमेंटची टीम, ॲनेस्थेशॉलॉजिस्ट डॉक्टर अमोल कुडोलीकर सर, या हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर दामले सर, मॅनेजमेंट स्टाफ, प्लस हॉस्पिटलमध्ये जे काही इतर डॉक्टर आहेत की जे सुपर स्पेशलिस्ट आहेत, स्पेशलिस्ट आहेत, ICU इंटेन्सिव्हिस्ट तज्ज्ञ आहेत, या सगळ्यांच्या मदतीने आज आपण एवढ्या सगळ्या पेशंटचा उपचार व्यवस्थितरित्या करू शकलो आणि चांगल्या प्रकारे त्यांना ऑपरेशन करून घरी पाठवू शकलो याच्याबद्दल आम्हा सगळ्यांना आनंद होतो आहे. या शस्त्रक्रियेमध्ये आपण हृदयाच्या शस्त्रक्रिया जसे की बायपास सर्जरी, झडप बदलायची सर्जरी, झडपेचं रिपेअर सर्जरी, हृदयामध्ये जर होल असेल त्याची सर्जरी करणे, फुफ्फुसाच्या सर्जरीज किंवा छातीच्या बरगड्यात तुटल्या फ्रॅक्चर झाल्या असतील त्याची ट्रीटमेंट किंवा रक्तवाहिनीच्या सर्जरी, अशा ह्या विविध सर्जरी आपण इथे करू शकलो विथ चांगल्या रिझल्ट्सनं, त्याच्याबद्दल मला खूप छान वाटत आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ॲस्टर आधारमध्ये मला खूप छान सपोर्ट मिळाला, त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. सध्या आपल्याकडं चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमधून पेशंट्सना मदत केली जाते, प्लस बाकीचे जे NGOs आहेत किंवा सिद्धिविनायक मंदिर आहे, शिर्डी साईबाबांचं ट्रस्टचं आहे, अशा प्रकारच्या ज्या NGOs आहेत किंवा ग्रुप्स आहेत त्यांच्याकडून आपण सहायता घेऊन पेशंटची ट्रीटमेंट युजली करतो. यावेळी डॉक्टर अमोल कोडोलीकर, डॉक्टर आनंद मोटे, डॉक्टर उल्हास दामले आणि डॉक्टर मंजुश्री परदेशी उपस्थित होते. कॅमेरामन नरेंद्र देसाईसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.